विचार विचार असा चोरून मिळत नाही। चोरटे भामटे यांचं राज्य राज्यावर सुरू आहे आणि ते लवकरच आम्ही नष्ट करू, हे असे डायलॉग बाजी आम्हाला सांगू नका। आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीत तयार झालो, आम्हाला अधिक चांगले डायलॉग फेकता येतात। मुख्यमंत्री का बयान आहे की मैं दाढ़ी पे हाथ फिराऊंगा तो कोई लंका है। फिराओ ना दाढ़ी पे हाथ, तुम्हारी दाढ़ी जो है वो दिल्ली के हाथ में है। आपकी जो दाढ़ी है ना, हाँ, ये दिल्ली के हाथ में है। वो दिल्ली वाले आपकी दाढ़ी जब चाहे खींच लेते हैं और दिल्ली में बुला लेते आप। और लंका की बात मत करिए, आपकी लंका है, आप रावण है सब लोग। आप रामायण पढ़ लीजिए, रावण की लंका जली थी और महाराष्ट्र में राम का वास्तव्य था। हाँ, पंचवटी में महाराष्ट्र में आप थोड़ा रामायण पढ़ लीजिए और बाद में बात कर लीजिए। सर, भाजपा ने छत्रपति शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या सुधांशु त्रिवेदींना राज्यसभा दिली आहे। मग त्याच्यावरती तुमचे सध्याचे जे मुख्यमंत्री आहेत दाढीवाले, हां, दाढीवाले काडीवाले, त्यांना विचारा याच्यावर तुमचं काय मत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला राज्यसभा परत दिली, याच्यावर तुमचं काय मत आहे का? आता कोणाची लंका तुम्ही जाळणार आहात की तुमच्या शेपटीला आग लावून घेताय? हां, लंकेला नाही, तुमच्या दाढीलाच आम्ही आग लावणार आहोत, तुमची दाढीच आम्ही पेटवणार आहोत, हे लक्षात घ्या। त्यांना सांगा जाऊन, तू ऐकत असेलच ते आत्ता। आज मी मुद्दाम त्यांच्या गुंडांबरोबरचा फोटो टाकला नाही, थोडी त्यांना गॅप दिलेली आहे, विश्रांती, जरा घाबरले आहेत ते, अस्वस्थ आहे, झोप येत नाही त्यांना। कारण लवकरच असे काही फोटो माझ्याकडून येणार आहेत, बरं का, की अमित शहांना सुद्धा विचार करावा लागेल की काय माणूस नेमलाय। चला, ठीक आहे, चला। देखिए, नीतीश ये पुलिस प्रशासन नहीं, ये अमित शाह की पुलिस हो गए। दिल्ली, ये दिल्ली का खेला है ना, तो दिल्ली वाले ढूंढेंगे उनको। लेकिन मेरे हिसाब से, मेरी जानकारी है, वो जो खेला हो रहा है बिहार में, वो दिल्ली के लिए और नीतीश बाबू के लिए, पलटूराम के लिए इतना आसान नहीं हो रहा है। कुछ भी हो सकता है, शाम तक अच्छी खबर आ जाएगी। पोलिसांची कामं आहेत, पोलिसांना करू द्या। खरोखर पोलिसांना कधी कधी अशी कामं करायला संधी मिळाली पाहिजे ना। प्रत्येक वेळेला या दाढीवाल्यांच्या गाडीवाल्यांच्या गुंडांच्या मागे राहून राहून तेही कंटाळले आहेत। कधी कधी त्यांना तांत्रिक कामं करू द्या। अच्छी बात है, हमने उठाया ना, हमने उठाया आवाज, अब आ रहे हैं तो उनका स्वागत है। चलिए।